नमस्कार मंडळी, मी जया। आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर मी बनवत आहे आपल्यासाठी कटलेट। मी घेतले त्यासाठी एक वाटी बरबटी, हिरवी ताजी बरबटी घेतली आहे, आणि अर्धा वाटी घेतले मी मक्याचे दाणे, एक कांदा, मीठ, हळद, लाल तिखट, चाट मसाला, बारीक शेव, 5 लसूण पाकळ्या, 3 हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर। तर चला आपण पहिले कांदा कापून घेऊया। आपण कांदा कापून घेऊया। आपला कांदा कापून झालाय, आपण दाणे मिक्सरमधून बारीक करून घेऊया। त्यात घेऊया आपण दाणे, यातले आपण अर्धे टाकूया कॉर्नफ्लॉर, त्यात टाकू आपण 3 हिरवी मिरची, ही मिरची खूप पिकी आहे, यात टाकूया जिरं, लसूण पाकळ्या, कढीपत्ता, थोडी कोथिंबीर, व हे आपण मिक्सरमधून थोडं जाडं भरड असं बारीक करून घेऊ। बघा आपण जाडसर असं बारीक करून घेतलंय, ते आपण यात काढून घेऊया। मुलं आजकाल बरबटी वगैरे असं काही प्रकार खात नाही म्हणून त्याच्यासाठी, आणि कमी तेलात बनणार आहे, त्यामुळे आपण थोडं लाल तिखट, थोडं मीठ, थोडं हळद, यात टाकूया आपण 2 चम्मच तांदळाचं पीठ, छोट्या चम्मचने 2च चम्मच फक्त, बस। हे आपण एकत्र करून घेऊया। आता आपण कटलेट बनवायला घेऊया। यात टाकूया आपण कांदा, आपलं सारण तयार झालंय, आपण बनवूया कटलेट। आपण तवा गरम करायला ठेवूया, थोडं तेल टाकून घेऊया। मी घेतलंय हा साचा, हे बघा याला मी थोडं तेल लावून घेतलं। बघा आपण असंच कटलेट करून घेऊया सर्व। काही याच्यावर आपण मक्याचे दाणे टाकूया, याच प्रकारे आपण सर्व कटलेट तयार करून घेऊ। चला तर आपण पलटून बघूया। थोडं गॅसचा पॉवर वाढवूया, आपण लालसर होईस्तोवर भाजून घेऊया। थोडं तेल टाकूया आपण, छान होऊ देऊया। बघा आपले कटलेट छान तयार झाले। यावर टाकूया आपण आता थोडा थोडा चाट मसाला, थोडं लाल तिखट। आपण गॅस बंद करून देऊया व सर्व करूया। माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।